संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पुन्हा एकदा शिवीगाळ केली आहे. आज सकाळी राऊतांच्या घराबाहेर त्यांची छोटेखानी पत्रकार परिषद झाली आणि त्यात एका रिपोर्टरनं राऊतांना राणेंच्या टीकेबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देण्यास राऊतांनी नकार दिला. इथंपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र त्यानंतर त्यांनी राणेंना शिवी घातली. गेल्या अनेक महिन्यांपासून राऊत विरोधकांबद्दल बोलताना वारंवार शिव्या देत आहेत. किरीट सोमय्यांविषयी बोलतानाही त्यांनी अनेकदा शिवीगाळ केली. काल नारायण राणे भांडूपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केला आहे की सर सीएम डावस गए. आपण बघतोय संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पुन्हा शिवीगाळ केली. आज सकाळी राऊतांच्या घराबाहेर त्यांची छोटेखानी पत्रकार परिषद झाली. त्यात एका रिपोर्टरनं राऊतांना राणेंच्या टीकेबद्दल विचारलं. यावर उत्तर देण्यास राऊतांनी नकार दिला. इथंपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र त्यानंतर त्यांनी राणेंना शिवी दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून राऊत विरोधकांबद्दल बोलताना वारंवार शिव्या देत आहेत. किरीट सोमय्यांविषयी बोलतानाही त्यांनी अनेकदा शिवीगाळ केलेली आहे. आपण बघतोय राणेंबद्दल विचारतात, राऊतांनी शिवी दिलेली आहे. विरोधकांना शिव्या देणं कितपत योग्य आहे हे आता प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी तपासून बघायला पाहिजे, कारण प्रत्येक पक्षामध्ये अशा वाचाळवीरांची संख्या आता दिवसेंदिवस वाढताना दिसते. यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. तांबे प्रकरणावरून शरद पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय. तांबे प्रकरणाचं कुणाला श्रेय घ्यायचं असेल तर घेऊ द्या, त्यातून त्यांना आनंद मिळत असेल असं शरद पवार यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. या परिस्थितीच श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असतील तर माझं काही त्यांना म्हणणं नाही, त्यांना तो आनंद मिळत असेल तो मिळून दे. पण मला एवढी माहिती आहे की काँग्रेसमध्ये वसूल हे जर हाताळलं असतं आणि बाळासाहेब सरकार हे समंजस घेत असते, ते कधी टोकाची भूमिका घेत नाही, याचं मार्ग निघालं असतं.